त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बोने एक सुंदर उदाहरण दिलं की आज हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण आपण जे करतोय त्याच्या मागचं सर्व श्रेय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर आज काय परिस्थिती निर्माण झाली असती याचा एक साधा विचार मनाजवळ जरी आला तरी चलविचल व्हायला होतं, बरोबर ना? कारण भुवाणी मागाशी सांगितलं की 50 वर्षाचं आयुष्य आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं. जर शतकाच्या पार आयुष्य मिळालं असतं तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार दिसत असतं. 100% बरोबर आहे. कारण आज विचार जर केला तर धीरूभाई अंबानी असतील, टाटा बिर्ला असतील, आज त्यांनी मनात घेतलं तर हे महाराष्ट्र हा देश, भारत देश 5-10 वर्ष स्वतः संपूर्ण देश सांभाळू शकतात एवढी प्रॉपर्टी त्यांच्याजवळ आहे. पण एवढं असताना महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा कुठे एक पुतळा दिसतोय काय बघावं? पण माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर केला तर नाक्या नाक्यावर चौका चौका त्यांनी मुळात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसले. त्याचं कारण का? तर त्यांचं कर्तृत्व महान आहे, बरोबर ना? मरावे परी कीर्ती उपयोग राहावे. मनुष्य किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं याला जास्त महत्व आहे, बरोबर ना? कारण प्रामाणिकपणे सांगतो ताजमहाल कोणही बांधतो, ताजमहाल कोणही बांधतो, आत्मराज्य हा कोणही सांगतो. ताजमहाल कोणही बांधतो, आत्मराज्य हा कोणही सांगतो. पण सुंदर किल्ल्याच्या किल्ल्यावरती जाऊन पाण्यात किल्ला बांधतो त्या छत्रपतींना मी मानतो, त्या छत्रपतींना मी मानतो. म्हणून छत्रपती बद्दल काय बोलावं? 33 कोटी देवांची अमरावती मंदिरे असतात, 33 कोटी देवांची अमरावती मंदिरे असतात. पण एकही मंदिर नसताना अमरावतीच्या हृदयावर आपली राज्य केलं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे, खूप चांगलं बुवाने काय काय सांगितलं बरा वाटला. आणि महत्वाचा मुद्दा मागाशी बुवाने एक सांगायला आली, बरोबर ना, की सारखं बुवा तुमका म्हणजे क्रिकेट खेळो केला काय बुवा? अजून तुम्ही माझे सिक्सर नि फोर नाही बघायला एकदा कधीतरी समोर उतरा बघा, मग तो दांडो नाही उडवले तर मग काही नाही. ठीक आहे, मनोरंजन मजा या ठिकाणी करायची आहे. फुल टू धमाल करणार काय टेन्शन राहत इले इले कशा कशी बोलत नो बारीच काय ते म्हणते ना बाबा अक्का लय आवडता बोल तुमचं का खेळ या डॉक्टर डॉक्टर लय आवडता म्हणतो डॉक्टर डॉक्टर व इंजेक्शन बघून जीव घेऊन पळायची बोला ऐकलं पाटला काय जरा करा पाटला ठीक आहे. मनोरंजन मजा खरंच बुवा सिरसाट बुवा म्हटल्यानंतर आम्ही फुल टू धमाल पुजारी म्हटल्यानंतर फुल टू धमाल विचार करण्याची गरज नाही. खरं भजन मर्यादा सोडून जाणार नाही एकमेकाची आई बहीण भजनात हे आयुष्यात आम्ही विषय कधी घेत नाही आणि तसलं आम्ही कधी मानत पण नाही. भजन हे फक्त आपल्या भजनी बुवान पुरतं मर्यादित राहिलं पाहिजे, बरोबर ना?
आमच्या आया बहिणींनी काय केलंय हो, त्यांचा काय दोष आहे वचनामध्ये त्यांची इज्जत न करणं? हा अधिकार आपल्याला दिला कोणी? अशा प्रकारची वचनं होता कामा नाही, याची जबाबदारी प्रत्येक बुवानी घेतली पाहिजे. बरोबर ना? जमाना बदललाय, परिस्थिती बदलली आहे, पण याचा अर्थ असं नाही की आपण वाटेल ते करू. बरोबर ना? त्याला मर्यादा असली पाहिजे, कारण परमेश्वराच्या या गादीवर आपण बसलोय. ही नारदाची गादी आहे. परमेश्वराने एवढा मोठा सन्मान आम्हाला बहाल केलाय. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आज जमिनीवर बसले आहेत आणि आम्हाला ही सन्मानाची खुर्ची दिली आहे, त्याची जाणीव प्रत्येक भगिनी बुवाला राहिली पाहिजे. कारण या स्थानाला महत्व आहे मंडळी. रस्त्याने चाललो, एखादा साप जर आडवा आला त्याला आपण जाण्याने मारतोय, पण तोच साप जर शंकराच्या पिंडीवर दिसला तर त्याला आपण वाकून नमस्कार करतो, कारण त्या स्थानाचा भाग आहे. बरोबर ना? रस्त्याने चाललोय, निथळ रस्ता आहे, आणि एखादा जर खड्डा दिसला तर आपण लगेच म्हणतो काय खड्डा आहे, पण तोच खड्डा एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर दिसला तर आपण लगेच म्हणतो काय खळी आहे. जागा बदलली, त्याचं महत्व बदललं. एका एका स्त्रीच्या पायामध्ये 1000-2000 चप्पल असते, पण दोन डोळ्याच्या मधी कपाळाच्या मध्यभागी 1 रुपयाची टिकली असते, पण ती किती रुपयाची त्याला महत्व नाही, त्या जागेला महत्व आहे. बरोबर ना? त्या स्थानाला महत्व आहे. हिंदू धर्माची ती संस्कृती आहे. बरोबर ना? आणि म्हणून माझ्या तरुण सगळ्या मुलींना मी एवढंच सांगेन की तुम्ही कितीही जग फॉरवर्ड झालं तरी सुद्धा टिकली लावायला विसरू नका. तर ते सौभाग्याचं लेणं आणि आपल्या हिंदू धर्माची शान आहे. स्त्री म्हटल्यानंतर तेव्हा टिकली लावायला पाहिजे. आईगाई करायची नाही. काय काय मुली टिकली लावत नाही, वाईट वाटत. धर्म नाही जाणवायचा कुणी. सर बरोबर ना? धर्म कुणी जाणवायचा नाही. एखाद्या मुस्लिम मुलीला आपण जबरदस्तीने सांगा कपाळावर कुंकू लावायला लावते काय बघा. काही प्रयत्न करा, लावणार नाही. ती धर्म दडवत नाही आपला आणि आम्ही दडवतोय. आमच्या मुली लावायला लाजतात, एकदम चुकीची गोष्ट आहे. प्रामाणिकपणे सांगतो की टिकली कपाळावर लागली पाहिजे. पूर्वी एवढा मोठा कुंकू असायचा ढसढशी, अगदी लांब सुंदरी येत असली आजी एखादी, वा पतिव्रता येईल लक्षात यायची. आता पतिव्रता शोधूची लागतं, म्हणजे तो बारीक डोळे करून बघू लावला ना की नाही. बरोबर ना? ही परिस्थिती आज आपल्यावर येऊन पडलेली आहे. बघा कशा कशी कुठनो घरांना सगळा या परिस्थिती बदलली. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी प्रथमचं भजन सादर करतोय. Thank you.